आपण बघतोय सीआरओ द्वारे डीसी व्होल्टेजचे मोजमाप करणे. आता सीआरओ द्वारे डीसी व्होल्टेज कसं मोजतात? सुरुवातीला आपल्याला प्रोसिजर काय करायची आहे, सूत्र कसं आहे त्याचं, डीसी व्होल्टेज बरोबर शिफ्ट डिव्हिजन गुणिला व्होल्ट पर डिव्हिजनचा नॉब कितीवर आहे, त्या दोघांचा गुणाकार म्हणजे आपल्याला काय मिळेल, डीसी व्होल्टेज. ठीक आहे. आता कृती काय, सुरुवातीला सीआरओ स्क्रीनवर सरळ बी मानून ती एक्स अक्षावर हॉरिझॉन्टल पोझिशन कंट्रोल व व्हर्टिकल पोझिशन कंट्रोलद्वारे जुळवणी केली, ही रिफरन्स पोझिशन समजावी. म्हणजे ही जी आहे, आता ही जी मिळवली आपण, ही काय रिफरन्स पोझिशन मिळाली आपल्याला. ठीक आहे. नंतर दुसरं, एसी डीसी बटन प्रेस केलेले असेल तर ते डीसी करता डिप्रेस करावे. म्हणजे एसी डीसी बटन प्रेस केलेलं असेल तर ते डीसी करता डिप्रेस करावे. म्हणजे इथं जे आहे हे बटन डीसीवर ठेवलेलं आपण, ते अगोदर डिप्रेस केलेलं आहे. तीन नंबर, ड्युएल ऑब्लिक मोनो बटन मोनो मोड करता प्रेस करावे. ड्युएल ऑब्लिक मोनो बटन मोनो मोड करता प्रेस करावे. हां, ते बटन हे मोनोवर केलेलं आपण. ठीक आहे. नंतर चौथं, ग्राउंड बटन प्रेस करावे. ग्राउंड बटन सुद्धा आपण प्रेस केलेलं आहे. पाच नंबर, नंतर वाय इनपुटला अज्ञात डीसी व्होल्टेज देऊन रिफरन्स पोझिशन पॉझिटिव्ह व्होल्टेज असल्यास एक्स अक्षाच्या वरच्या बाजूला शिफ्ट होईल व निगेटिव्ह व्होल्टेज असल्यास एक्स अक्षाच्या खालच्या बाजूला शिफ्ट होईल. तर बघू आपण आता. आता हे रिफरन्स पोझिशन आहे. आपण इथं वाय इनपुटला अधिक 12 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. आता पहा, हा जो रिफरन्स पोझिशन आहे ही शिफ्ट होईल. आता ही कुठे शिफ्ट झाली, एक्स अक्षाच्या वर शिफ्ट झाली आहे. म्हणजे व्होल्टेज कोणतं आहे, पॉझिटिव्ह व्होल्टेज. आता किती शिफ्ट झाली आहे एक्स अक्षापासून ते आपल्याला मोजायचं आहे. ते अंतर मोजायचं आहे, किती डिव्हिजन आहे ते, गुणिला हा व्होल्ट पर डिव्हिजनचा नॉब कितीवर आहे ते, त्या दोघांचा गुणाकार म्हणजे आपल्याला काय मिळते, डीसी व्होल्टेज. आता किती शिफ्ट झाला इथून, 2.4 डिव्हिजन. आणि व्होल्ट पर डिव्हिजनचा नॉब कितीवर आहे, 5 व्होल्टवर आहे. कितीवर आहे, 5 व्होल्टवर. म्हणजे आपल्याला हे जे रिडिंग मिळालं 2.4 डिव्हिजन, हे दुसरं रिडिंग पहा, 2.4 डिव्हिजन शिफ्ट झालेलं आहे. व्होल्ट पर डिव्हिजन कितीवर आहे, 5 व्होल्टवर आहे. आपल्याला डीसी व्होल्टेज किती मिळालं, 12 व्होल्ट. आणि मल्टीमीटरनं सुद्धा 12 व्होल्ट. ते आपण चेक करू आता. दिसते हे 12.19 व्होल्ट मिळून राहिलं. ठीक आहे. ते डिजिटल मल्टीमीटरनं सुद्धा आपण चेक केलं हे व्होल्टेज. आता सहावी प्रोसिजर काय, रिफरन्स पोझिशनपासून शिफ्ट झालेले वाय अक्षावरील अंतर म्हणजे किती डिव्हिजन आहे ते मोजावे व याला व्होल्ट पर डिव्हिजन नॉबवरील पोझिशनने गुणाकार केल्यावर दिलेल्या डीसी व्होल्टेजची किंमत मिळते. म्हणजे शिफ्ट झालेलं अंतर किती डिव्हिजन आहे गुणिला व्होल्ट पर डिव्हिजनचा नॉब कोणत्या पोझिशनवर आहे, सध्या 5 वर आहे. ठीक आहे. आणि डिव्हिजन किती शिफ्ट झालं आहे, 2.4, म्हणजे किती झालं आहे, 12 व्होल्ट. आणि आपण डिजिटल मल्टीमीटर सुद्धा व्होल्टेज चेक केलं, 12.19 मिळालं आपल्याला. ठीक आहे. नंतर डीएमएमद्वारे वरील व्होल्टेज मोजून सीआरओद्वारे मिळालेल्या डीसी व्होल्टेज सोबत तुलना करा. आता आपण डीसी व्होल्टेजनं चेक केलं आहे, त्याची तुलना जवळपास आपल्याला ते व्होल्टेज काय मिळते, सारखंच मिळते. ठीक आहे. याच्यानंतर दुसरं पाहू आपण, आता दुसरं रिडिंग. आता पहा, आता मी दिलाय -12 व्होल्ट. वाय इनपुटला किती दिलाय, -12 व्होल्ट. आता हे जे सप्लाय देऊन राहिलो आपण, हा सीआरओ मधूनच देऊन राहिलो. सीआरओ मध्ये ड्युएल पॉवर सप्लाय दिलेला आहे, 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. आता आपण ड्युएल पॉवर सप्लाय मधला -12 व्होल्ट आपण चेक करतोय. तर तेव्हा रिफरन्स पोझिशन कुठे शिफ्ट झाली आहे, एक्स अक्षाच्या खाली शिफ्ट झालेली आहे. म्हणजे आपण जे वाय इनपुटला व्होल्टेज दिलेलं आहे डीसी व्होल्टेज, ते निगेटिव्ह व्होल्टेज आहे. कोणता आहे, निगेटिव्ह व्होल्टेज, -12 व्होल्ट. ठीक आहे. तर आता
ते किती शिफ्ट झालेलं आहे, या रिप एक्स अक्षापासून खाली शिफ्ट झालेलं आहे ते 2.4 डिव्हिजन, 2.4 डिव्हिजन, आणि व्होल्ट पर डिव्हिजनचं नाव आहे 5 वर, म्हणजे -12 व्होल्ट. किती मिळालं आपल्याला? -12 व्होल्ट. ते आपण आता मल्टीमीटरनं चेक करू पाहू किती मिळते. तर किती मिळत आहे? 12.19. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सीआरओ द्वारे डीसी व्होल्टेजचे मोजमाप करता येते. आता हे आपण दोन रीडिंग घेतले, तिसरं रीडिंग घेऊ आपण. सुरुवातीला रेफरन्स पोझिशनवर आणला आपण बी. आता आपण वाय इनपुटला 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे डीसी. किती शिफ्ट झालेला आहे? 1 डिव्हिजन शिफ्ट झालेला आहे. किती डिव्हिजन? 1 डिव्हिजन. आणि व्होल्ट पर डिव्हिजनचा नॉब किती वर आहे? हा व्होल्ट पर डिव्हिजनचा नॉब 5 व्होल्ट वर आहे. आणि शिफ्ट डिव्हिजन किती झालेला आहे? 1 डिव्हिजन. म्हणजे रेफरन्स पोझिशन पासून तो जो बीम आहे तो एक सक्सेसच्या वर गेलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह व्होल्टेज आहे. आणि 1 डिव्हिजन शिफ्ट झालेला आहे, म्हणजे 1 डिव्हिजन × 5, म्हणजे 5 व्होल्ट. आपण 5 व्होल्ट सप्लाय दिलेला आहे. ते व्होल्टेज चेक करून पाहू आपण. आता मिळाला 5.10 व्होल्ट डीसी. अशा प्रकारे आपल्याला डीसी व्होल्टेज सीआरओ द्वारे मोजता येते. ठीक आहे, समजलं सर्वांना हे? काही अडचण? आता रीडिंग जे आहे, रीडिंग या प्रकारे मिळतात. पहिलं रीडिंग घेतलं आपण, शिफ्ट झालेलं डिव्हिजन 1 डिव्हिजन, व्होल्ट पर डिव्हिजन किती वर होता? 5 वर. डीसी व्होल्टेज किती मिळालं? 5 व्होल्ट. डिजिटल मल्टीमीटरनं व्होल्टेज किती मिळालं? 5 व्होल्ट. आता आपण हे तेवढंच दिलेलं आहे, 5 व्होल्टच दिलेलं आहे, ते थोडं 5.10 वगैरे असं मिळालं आहे. ठीक आहे. दुसरं रीडिंग आहे 2.4 डिव्हिजन, शिफ्ट झालेलं आहे अंतर, व्होल्ट पर डिव्हिजन 5 व्होल्ट वर आहे. आपल्याला 12 व्होल्ट मिळालं डीसी, आणि डिजिटल मल्टीमीटर सुद्धा 12 व्होल्ट. तर अशा प्रकारे आपल्याला रीडिंग, डीसी व्होल्टेजचे रीडिंग आपल्याला घेता येतात. आणि जे काही डीसी व्होल्टेज आहे ते आपण वाय इनपुटला दिल्यानंतर सीआरओ रेफरन्स पोझिशन कुठे शिफ्ट होते ते पाहायचे. एक्स अक्षाच्या वर जर शिफ्ट झाली तर पॉझिटिव्ह व्होल्टेज, एक्स अक्षाच्या खाली जर शिफ्ट झाली तर निगेटिव्ह व्होल्टेज. ठीक आहे, हा पॉईंट क्लिअर झाला तुमचा? ठीक आहे. याच्यानंतर पाहू आपण सीआरओ द्वारे एसी व्होल्टेज मोजणे. सीआरओ द्वारे एसी व्होल्टेज मोजणे. आता हे जे आहे हे रेफरन्स पोझिशन आहे. रेफरन्स पोझिशन आणि रेफरन्स पोझिशन पासून किती शिफ्ट झालेलं आहे अंतर, ते डीसी पोझिशन. समजा इथं उदाहरणार्थ घेतलं आपण 4.5 डिव्हिजन, 4.5 डिव्हिजन शिफ्ट झालेलं आहे. आणि व्होल्ट पर डिव्हिजन किती वर आहे? समजा 1 वर आहे, म्हणजे व्होल्टेज किती मिळालं आपल्याला? 4.5 व्होल्ट. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सीआरओ द्वारे डीसी व्होल्टेजचे मोजमाप करता येते. समजलं सर्वांना? ठीक आहे.